श्रोते हो नमस्कार नभोनाट्यांच्या अखिल भारतीय कार्यक्रमात महेश कटारे लिखित हिंदी नाटकाचा मराठी अनुवाद सादर करत आहोत मराठी अनुवाद केलाय डॉक्टर दुर्गा दीक्षित यांनी निर्मिती आहे आकाशवाणी पुणे केंद्राची काल्पनिक गृहितकावर आधारित महाभारत काळातील परंतु वर्तमान आणि भविष्यावरही भाष्य करणारं नाटक युगांताच्या अंधकारात हे नाटक महायुद्धाच्या विभीषिकेनंतर हस्तिनापुराचा राजदंड स्वजनांच्या वधानं हत झालेल्या थकलेल्या युधिष्ठिराच्या हातात आला त्या वेळेचा शोध घेत आहे युद्धोन्मादाचा ज्वर आता अवसाद दुःखानं सगळं काही आपल्या जास्तीत जास्त मुठीत सामावून घेण्याच्या विचित्र आतुरतेनं बदलत होता मग ते रूप रस राजशक्ती असो किंवा सगळं वैभव हे सगळं काही मिळवायची उद्दाम लालसा आता फक्त एक दुःखांतिका बनून राहते महायुद्धानंतरचा जवळपास दोन वर्षांचा काळ राजधानीपासून दूर असणार एक गाव हे या नाटकाचं केंद्र आहे इथे सगळे कुळपुरुष युद्धात मरण पावले वीर मरणानं स्वर्गवासी झाले आणि त्यांनी आपल्या मागे सोडलेले याच्यात अशक्त वृद्ध अबोध बालक आणि वैधव्य भोगणाऱ्या असहाय्य स्त्रिया या आल्याच काळाचं कुणाशीही वैर नाही आणि कुणाशी प्रेम उदासीनतेचा भाव देखील नाही काळ सगळ्यांना आपल्याकडे खेचून घेतो सुंदर कांतिमान दिसायला गौरवर्णाच्या या सुंदर स्त्रियांकडे पहा एकीच्या रडण्याचा आवाज दुसरीच्या रडण्यामध्ये मिसळल्यानं त्या दोघींच्या विलापाचा संपूर्ण अर्थ सुद्धा आता लक्षात येत नाही शंखा महाराज शंखा काही बातमी मृदुंग महाराज युद्धात या गावातले जवळपास सगळे कुळपुरुष त्यांचे सेवक परिचारक मेलेत मेले नाही म्हणजे त्याच काय आहे त्यांना वीरमरण आलंय परिसरात विधवा बालक आणि वृद्धांखेरीज कोणीही दिसत नाही श्रमिक शिल्पकार म्हणजे सगळेच दूरवरच्या दाट जंगलात पळून गेलेत महाशय पण त्यांना पळून जाण्याचं काय कारण हो सक्षम पुरुषांचं अपहरण केलं जात म्हणजे काय नीट सांग बरं मला सगळं काही म्हणजे महाशय गुप्तचरांची सूचना आहे की एकूण रात्र उन्मादाने बेफाम झालेल्या स्त्रियांचा जथा पुरुषांच्या शिकारीला निघतो सागराच्या भरतीसारखा आतूर किती अनागोंदी माजली पुरुषांची शिकार प्राण प्राणशून्य होई तो उपभोग शी राज नियमांची इतकी पायमल्ली सहन करणं शक्य नाही मला माझ्या बळाचा उपयोग करणं भाग पडेल स्त्रियांनो पुरुषांना तर पाठवा किती हा निर्लज्जपणा नाही तुम्हीच सांगा आमची नैसर्गिक भूक भागवायला आम्ही करायचं नाही काय हे पहा जे काय कराल ना ते नियमांच्या चौकटीत आणि मर्यादेत करा आम्हाला नियमांची पालन व्यवस्था पहावीच लागेल हो ना मग गरजूंची गरज भागवणं हे सुद्धा राजाचं दायित्व आहे दिवस जाता जात नाही रात्र सरत नाही आम्ही स्वतःला विसरून जाऊ असा काहीतरी उपाय सांगा आम्हाला हे पहा उपाय योजना हस्तिनापुराहून येतात कदाचित तिकडे आपल्याबद्दल विचार चाललाही असेल इथल्यांसाठी एखाद्या कलाभवनाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे मनोरंजनाची साधनही उपलब्ध केली जातील शंखा महाराज अरे यांच्यासाठी एखादी उत्सवाची घोषणा केली की नाही होय महाराज उत्साह सप्ताहासंबंधी राजांना जाहीर केली आहे नाटकाचीही व्यवस्था होती पण महाराज पुरुष पात्र मला मिळत नाहीये महाराज असं करा ना काय आता तुम्हीच पुरुष पात्र व्हा कोण मी हो oh! चालेल 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 चाले, 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 चाले। समज स्त्री पुरुषांनो पण इथं तर कोणीच पुरुष दिसत नाही सगळीकडे स्त्रियास्तर आहेत उत्सव योजनेच्या सौजन्यानं आम्ही एक नाटक सादर करीत आहोत हा खेळ इतका लोकप्रिय झालाय इतका लोकप्रिय झालाय की लोकरुचीचा स्फोट आणि देशाची आगळी वेगळी ओळख कायम टिकवण्यासाठी सर्वानुमते घटनेत बदल करून राज्यसभेतील काही जागा खास उत्तम जुगाऱ्यांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत आदरणीय शकुनी मामांच्या या क्षेत्रातील समर्पित कार्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालंय महान जुगारी शकुनीने आपल्या कौशल्याने त्याचबरोबर शासन क्षमतेच्या जोरावर जिंकलेल्या हजारो शोषित आणि दलित स्त्रियांना या महत्वाच्या खेळामुळे राष्ट्रीय मनोरंजनाच्या मुख्य धारेशी जोडलं गेलेलं आहे म्हणजेच अंतपूर झालं द्युताचं मैदान आणि त्यामुळे सिद्ध झालं या देशात सगळेच जण समान तर मंडळी दुर्योधनाची पत्नी मालविकाच्या पत्नी सहित आणि कर्णाच्या पत्नी सहित इथे उपस्थित आहेत मी चित्रा त्यांचं मनपूर्वक स्वागत करते अरे वा वा, वा, वा। द्रौपदी देवींचही आगमन झालंय त्यांचंही स्वागत असो महादेवी गांधारी आधीच स्थानपन्न झाल्या तर आता आपला राष्ट्रीय खेळ सुरू होत आहे आता भीष्माची जागा रीतीच राहिली की अरे देवा माझ तिकडे लक्षच नाही गेलं या म्हातारांमुळे ना अगदी नाकी नो आलेत सगळीकडे यांना ढकलायला लागतं मतंगी मतंगी असं कर आता त्यांच्या जागेवर तूच जाऊन बस बघ लवकर नाही नाही पितामह क्षत्रिय होते आणि म्या म्या हलक्या जातीचे हाय त्यांच्या जागी मी कशी काय बसू अगं नाटकात सगळं काही चालतं जागा रिकामी आहे ना जा पटकन जा आणि बस तिथं नाही नाही म्या तुझ्या शब्दामध्ये नाही अडकायची आता नाटक करता करता म्या क्षत्रियच झाले तर अगं म्या हलक्या जातीची हाय ना त्यामुळं माझ लयी फायदा होतो बघ हल्ली अगं तुला ठाव नसल हल्ली परिस्थिती एकदम बदलली हाय अग शेकडो बामणाच्या आणि क्षत्रियाच्या बायका स्वतःला हलक्या जातीच्या म्हणून गेला तयार झाल्या आहेत मतंगी आता वाद घालायला वेळ नाहीये मला आणि मला तरी कुठे धागरची कामं मला बी आटपायची आहेत तू असं कर लोक जमलेत त्यातला एखादा पकड आणि त्याला बसव तिथं आता काय करावं शंखा ए शंखा काय इकडे चल तुला मी पितामह भीष्म बनवते कोणाला मला थांब अगं आता कामावर आहे मी गणवेशात सुद्धा आहे गणवेशात आहेस म्हणूनच तुला सगळं काही करावं लागेल अगं तुझी इच्छा नसली तरी पितामहांची हत्या करण्यात तुझ्या भावाचा म्हणजे शिखंडीचा हात आहे म्हणून त्यांच्या जागी बसायला तू सगळ्यात योग्य आहेस आपल्याला इथं द्रुपद यांच्या कन्या पांडव पत्नी पांचाली आणि त्यांच्याशी लढत देणार आहेत महान विशारद दुर्योधन यांच्या पत्नी मालविका जुगाराचे नियम दोघींनाही माहीत आहेत आणि मान्यही आहेत तर खेळ लवकरच सुरू होत आहे मालविके तू आधी फासे टाक नाही द्रौपदी पहिली चाल तू कर तू शासक पक्षाची आहेस म्हणून पहिला डाव तू टाकणं हे तुझं नैतिक कर्तव्य आहे द्रौपदी आजवरचा अनुभव असा आहे की जेव्हा जेव्हा पट जमवतो तेव्हा काही ना काहीतरी उन धुण काढून तू आरोप करतेस म्हणून तुझी ही रणनीती आधी स्पष्ट झालेली बरी पट खेळताना त्या चौकटीतल्या सोंगट्यांवर आम्ही प्रजेप्रमाणे प्रेम करतो त्यांना मरताना पाहून दुःख होत भिरकावून देत नाही कोण फेकत आणि कोण सांभाळत हे सोंगट्यांना चांगलं कळतं बर का अलंकारिक शब्दांनी त्यांना नाही नाहीये तुला थांबा थांबा या वादावर आपण गांधारी देवींच मत विचारूया या तुम्ही तुम्हीच्या भांडणातून वाचायचा एक उपाय आहे सभागृहामध्ये मत विभाजन करा खरं सांगायचं तर त्यातही वेळ घालवायचं काही कारण नाही कारण मालविकेच्या बाजूनी जास्त मतदान होणार आहे स्पष्ट ही एवढी मतदारांची गर्दी दाम दंड आणि भेद यांच्या जोरावर गोळा केलेली आहेत याचे पुरावे माझ्याकडे आहेत काही झालं तरी बहुमत हेच खरं प्रमाण आहे त्यामुळे अल्पमत स्वीकारा किंवा आपला डाव टाका किंवा पराभव स्वीकारून बाहेर निघून जा आम्ही प्रजेचं मनोरंजन करण्यासाठी वचनबद्ध आहोत आता मी नायलाज म्हणून फासे टाकते बोल मालविके काय लावतेस पणाला मी माझ्या प्रिय प्रजेला पणाला लावते ठीक आहे मीही माझ्या प्रजेला पणाला लावते जिंकली जिंकली मालविका डाव जिंकली डाव जिंकली तुमची प्रजा आमची गुलाम झाली बोल आता तू काय पणाला लावतेस आमचं सगळं वैभव लावलंय चल खेळ वैभवाची आमच्या पुढे बिलकुल उणीव नाही शिवाय पुढे तुला याची कधी ना कधी तरी गरज पडेलच की अगं ए दुसऱ्या इकडचं तिकडची वस्तू लाव पणाला तुझं अगं इमान लाव ना इमान आम्ही तयार आहोत इमान अग प्रजेला काय वाटेल प्रजा काही विचार करत नाही पाहत राहते नुसती तिला फक्त पाहण्याचा आनंद हवा असतो तो द्यूतांचा असो युद्धा लुटा -लुट, गोड़ -गोड़ का युद्धाचा? कुटिलता खोट नाट लुटालूट बलात्कार काहीही चालतो गोड गोड हसत सांगितलं म्हणजे झालं असं आहे का ठीक आहे तर मग मी माझ्या पतीलाच लावते पणाला पण तू सुद्धा लावलं पाहिजेस आहे कबूल चल लावलं मी माझ्या पतीला पणाला थांबा बंद करा ते काय चाललंय यशस्वी कुरवंशावर असत अशोभनीय मर्यादा ही नाटक आणि तेही माझ्या डोळ्यादेखत बंद करा ताबडतोब पितामह तुम्ही या राज्यसभेचे फक्त सभापती आहात शासक नाही कायत्यानं बघत राहा काय होताय ते माझ्या माझ्या आयुष्यभराच्या सेवाव्रतावर कलंक लागेल लोकापवादाने माझं चारित्र्य डागाळेल निश्चिंत रहा आपली प्रतिष्ठा राखायचा आश्वासन आम्ही तुम्हाला देतो प्रजा काही दिवस आरडाओरडा करून आपोआप गप्प बसेल अरे कोण आहे तिकडे जा त्या धर्मराजाला कान धरून फरफटत आणा आमच्या सेवेला आजपासून धर्म आमचा दास झालाय का बघा हो हो तो त्याच्या कर्तव्यावर आहे त्याला समजवून सांगितलंय सगळं तो करेल तुम्हाला मदत शिकारीचा मार्ग हो तो सरळ सोपा करण्यात आलाय काटेरी काय पण अहो तेही तोडून कडेला सरकवून ठेवलंय आणि शिकारीचे सहकारी हो तयार आहेत लक्ष कामगार वस्ती तिथे शिकारीसाठी योग्य असा पुरुष उपलब्ध आहे संकेत मांजराच्या ओरडण्याचा आवाज ठीक आहे जा जातू पण माझी बक्षिसी ए अनुराधा तुझा म्हातारा सासरा जागा तर नाही ना अगं तो आधी साजारी होता त्यातच त्याच्या तरुण मुलाच्या मृत्यूनंतर तर आणखीनच जरा जर्जर झालाय जर पुरुषाच्या शोधात निघाले की त्या दिवशी मी त्यांना औषधात नशेची घालून देते सूर्योदयापर्यंत तो बदलत नाही आणि तुझा पण हाता रा ते तर आंधळेच होते त्यांची श्रवण शक्ती नाहीशी झाली त्यामुळे तिकडे निश्चिंतता राहता राहिल्या आज सासरे ते ब्रह्म जीव जन्म मृत्यू या तात्विक प्रश्नात रमलेले ब्रह्म सत्यम जगन मिथ्या ब्रह्म सत्यम जगन मिथ्या हर सारखं पुटपुटत असतात एकदा मी शिकार दौऱ्यावरून परत आले खूप उत्तेजित होतंय कुणीच पुरुष हाती लागला नव्हता माझं अंग काशासारखं तापलं होतं अगं फणफणत होते मी दारात सासरे बो आकाशाकडे डोळे लावून बघताना पाहिलं आणि नशा उतरावी तसा माझा उन्मात पार उतरला वाटलं आता ते माझा जीवच घेतील नाहीतर लाजेनं मला तरी विष खावं लागणार अगो पण आश्चर्य मला पाहताच ते उत्साहाने उभे राहिले आणि म्हणाले महाराणी पांचाली इथे सगळं कुशल आहे ना त्या क्षणी कसं को कोण जाणे माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडले कृष्णाला शोधताय दुष्ट दुशासन माझ्या मागे लागला सासरेबुआ म्हणाले मुली तू कृष्णाचा शोध कर मी दुःशासनाला अडवून ठेवतो आणि तलवार परजीत मी दाखवलेल्या दिशेनं अंधारात दिसे नसे की का झाले <laughs> आर्द्रा तुझ्या सासऱ्याला मी नमस्कार करते अग असे लोक जर का राजसभेत असते तर आज हा असा दिवस पाहावा लागला नसता तुझ्या चेहऱ्यावर आज उत्साह दिसत नाहीये असं असेल कदाचित हा वयाचा दोष आहे किंवा काही परिस्थितीचा कधी कधी एक प्रश्न मनाला सारखा टोचत खुपत राहतो की शरीराची भूक इतकी का मोठी आहे की जिच्यामुळे पिढ्यान पिढ्या मिळवलेली नैतिकता पूर्णपणे पायदळी तुडवली जावी काय झालं हिला हल्ली उपनिष्ठ वाजतीच वाटत अगोबाई अंग किती थंडगार पडलाय मला वाटतं आजचा शिकारीचा बेत आपल्याला रद्द करावा लागणार या पुरुषही नगरीच्या परिसरात वारंवार रिकामे हातानं परतण्यामुळं आणि अपयशामुळं तू उदासीनतेच्या आहारी आहारी गेली पूर्वा अगं शेवटी जे आहे जसं आहे तसंच जर स्वीकारायचं होतं तर मला इतकं प्रेरित का केलं तुम्ही सगळ्यांनी रंगबिरंगी आनंदमयी स्वप्न का दाखवायला गेलात तुम्ही मला माझ्या लालसेच्या निखाऱ्याला अपेक्षेच्या वाऱ्यानं का चेतवलं आत मी खैराच्या लाकडासारखी जळती आणि तू तू माघार घ्यायला सुरुवात केलीयस मारणं आणि मर्यादेच्या शालीन बंधनात ते गुंडाळणं हे तर नित्याच झालं होत ग पण तू तू अपेक्षेच मोहक वस्त्र का नेसवलंस मला पाहायचय पहा एकदा काय झालंय माझ काय झालंय माझ्या या देहाचं चित्रा ए चित्रा कोण शंखा ये आत ये दार उघडच आहे काय नटपटा चाललंय वाटत बाकी वारांगणांचं जीवन सगळ्यात उत्तम ना नोकरीची कटकट ना व्यवसायाची चिंता बस फक्त नटून थटून बसून राहायचं राजा असो की प्रजा ज्याचं अर्थ हो तो सरळ इथे येतोच जाऊ दे झालं मला काय करायचं या विषयात बाकी मी सनातनी ब्रह्मचारी आणि तू तू देखील राजनर्तकीच्या कुटुंबातली आहेस श्रीमंत परिवारात येणं जाणं उठणं बसणं असत तरी देखील आम्हा सगळ्यांची अगदी व्यवस्थित काळजी चित्रा अरे वा वा नगर रक्षक महाशय कृपा करून अतिथी कक्षात आसन ग्रहण करावं या दासीच्या कुटीला पवित्र होण्याचं अहोभाग्य कसं काय मिळालं बो असंच <laughs> आपलं सहज इथून जात होतो तेव्हा म्हटलं जरा हसून बोलून जावं थोडस <laughs> खरच अ खर तर एक छोटस कामही होत त्याचं काय आहे राजमार्गावरील आमराईत राहणाऱ्या एका कष्टकरी युवकाचा दर समजलाय काल रात्री दस्यू बायका त्याला घेऊन गेल्या होत्या माहितीये आता असं काहीतरी आहे का की जे आम्हाला माहिती आहे आणि आपल्याला माहीत नसावं ठीक आहे चालणार असेल तर आम्हालाही सांग की आज राणीसाहेब कुठे जाणार आहे पडद्यामागचं काम आहे आणि ते देखील प्रतिष्ठित शुद्ध कुळाचं म्हणून नाही कळलं तर जास्त बरं होईल आमची गणना प्रतिष्ठितात आहे का देवी माझ्याकडे गुळपाण्याची एक बैठक आहे त्याची तयारी करायची आहे मला <laughs> बाकी चित्रा बरं झालं तू गुळपान इथंच ठेवलं असते मी तरबेज अशा माणसाला तुझ्याकडे पाठवतो हो तो, तो तुमच्याशी दोन हात करणाऱ्यांवरती व्यवस्थित लक्ष ठेवेल अगदी योग्य ठिकाणी लपवून राहील तो त्याची काही आवश्यकता नाहीये मी आहे आतल्या खोलीत ह्या बया हा शंखोबा कुठून टपकला ऐन बघताला मतंगी ए मतंगी मला काय म्हणलं का अगं होय राणी तुलाच की इतकी नटून थटून कुठं चाललीयस अरे काय सांगू शंखोबा मी राजघराण्यातली दासी हाय लई किरीच काम बाबा अस काय सांगू तुला खाण्याचा एवढा दुष्काळ पडलाय खायला बाई कुणाला नाही बघ मरू दे खाण्याच अरे पण साधी दारू बी भेटत नाही कुठं दारू भेटत नाही दारू वर तर बंदी नाहीये भरपूर उपलब्ध आहे ए शंखोबा भेसाल नकोय दारू मला शुद्ध दारू हवी हो शुद्ध एकदम भागडी कस पण कुणासाठी कुणासाठी अव अबा आतबंदी डोकावू नका बस एवढं समजा दारू पाहिजे म्हणजे पाहिजे चल होऊन जाईल व्यवस्था कसा चित्राच्या घरी पाठवून देऊ का या बया उदार आहे तुम्ही माझं तर सारखं आतून आतून म्हणताय काय माझ्या दादल्याला सोडावं आणि तुमच्याच घरी येऊन राब बघाल आहे ते सगळं नंतर आधी दारू घेऊन येतो देवी आंघोळ करून घेत ना हे घ्या पाणी मी आज सकाळीच भरलंय ते तुला माहित आहे का शिळ्या पाण्याने स्नान होत नसत माफी असावी देवी पण जरा स्पष्टच बोलते अहो सेवकांच्या आणि कारागिरांच्या वस्त्या तुम्ही लोकांनी फक्त पुरुष शिकाऱ्याच्या वक्तालाच बघितल्यात आणि त्या वक्ताला पुरुष पळवण्याखेरीच काय बी दिसत नाही पण दिवसा उजाडी तिथं जरा जाऊन बघा मग समजल लई जपून ठेवला जातो तिथं अवय या सत्तेच्या युद्धापाई समजे जरच तो सुकून गेल्यात रोग नाही पसरलीये अगो माझ्या वस्तीत मला लई श्रीमंत समजत्यात कारण बाईसेब मला आपल्या सुरक्षित राखीव हिरीतलं दोन घागऱ्या शुद्ध पाणी मिळत आणि वाढ भरून जेवायला बी अन्न मिळत म्हणजे काय राज्यात शेतकरी शेती करत नाहीत की काय आता अव जाणकार म्हणत्यात काय अस्त अस्तशस्त्राच्या विषारी परिणामामुळं जमीन म्हण वान झालीये वाज हा आता थोडीशी शक्यता हाय उगायची पण त्यासाठी बी बियाणंच नाही शेतकरी भूकेलेले सुकलेले आणि कारागीर हातावर हात ठेवून बसलेले तर मग खातात काय अपमान हा लई परिणामकारक जेवण आहे ते हे ज्याला मिळत ना तो एकतर भूक तहान पार इसरतो नाहीतर पार भुकेच्या स्वादीनच होतो तो भूक म्हणजे का, का काय काय म्हणायचं काय नक्की तुला माफी असावी बाई पण तुमचं लई पेरे मिळालं म्हणून माझी जागा विसरले म्या अगं ही पण एक प्रकारची भूकच आहे जाते मी बाई साहेब जाते ए रागावलीस का अगं पूर्वतही काहीच वाईट बोलली नाही ये इकडे ये अगं ये ग तुझ्या बोलण्यात फार विचित्र अजबच तर्क आहे तो असा की तो मान्य करायलाच भीती वाटते तू या घरातली केवळ दासीच नाही नोकर नाहीस आमची सखी पण आहेस आमचं काही तुझ्यापासून लपलेलं नाही तू जर का आमच्या रहस्या तोंड उघडलंस तर माहीत आहे ना हा ठावा आहे मला मी आता उघडलं तर माझ्या समध्या कुटुंबाच्या जिभात छाटल्या जातील मी त्वाण बंद ठेवण्याचं कारण मरणाचं भय नाही शिक्षेच्या भीतीपेक्षा आणखी कोणतं कारण आहे इस्वास बाईसाहेब मोठं मोठ कारण हाय हा इस्वास अव आपल्या येगळ्या भूकांच्या किनाऱ्यांना जोडणारा पूल हाय तो आता समजा बाईसाहेब मला सारखं उपाशी राहावं लागलं तर पोटासाठी दोन मुठी तांदूळ बी चोरण्याची शक्यता हाय मी आमची उपाशीपणाची दोस्ती पिढ्यान पिढ्या चालत आली आहे आणि म्हणूनच भुकेला मी नेहमीच क्षमा करते अगं मतंगी आश्लेषा तीर्थयात्रा करून आलीये तिला बोलवणार तिचे अनुभव ऐकूया वेळ चांगला जाईल अनुभव माझे अनुभव तर ऐका अपूर्व आनंदाचे अनुभव अग भाऊद्रा बरीच बुडून गेलीयस इच्छा पूर्ण झाली वाटतं अगं इच्छापूर्तीचं काय अगं त्याही पेक्षा जास्त आल्हाद मोह ते सुख खरच ग अगं ते सुख सोडून येणं चिव्हावर आलं होत पण आपल्यामध्ये सुख वाटून बोगायचा करार ना म्हणून ते नीट जपून ठेवून इकडे आहे बरा सकाळपासून आतापर्यंत एकटीच सुख लुटत होतीस आता कुठे आमची आठवण झालीय का तुला नाही ग इतकं प्रिय आणि निष्पाप आहे की बस पाहालच पाहतच राहाल आम्हाला नाही दाखवणार ना। हो अवश्य पण त्याला शू देणार नाही अजून पूर्णपणे खुललाही नाही अगदी सहज हो स्वाभाविक झाला आणि रुळला की पहा काय आज खूपच खुश दिसतेस तू काय खजिना हाती लागलाय की काय संपत्ती ती मृतवत नाणी कितीतरी लोकांच्या जवळ आहे मला जिवंत रत्न मिळालंय पुरुष आज एक आहे उद्या दहा होती परवा शेकडो मग हजारो मग माँ... कोट्यावधी हम्म इतकंच अगं याही जास्त असलेश्या सखे आम्ही दुर्भागी काळात जन्म घेतलाय माझा आई तुझा हा मोह रुजून विस्तार होण्यापूर्वी तू त्या फुलाला तोडून एखाद्या अंधाऱ्या भिरीत टाकून दे, दे। आणि तुझ्या उपवनात तुझ्या कुशीत एखाद्या फुलाचा जन्म झाला होता हे विसरून जा असुयेनं तू चळतेस सुख सु हो। आणि तुम्ही सगळ्याजणी गप्प का झाला ही कुलटा राहू प्रमाणे माझं सुख ओरबडायला आली तुम्ही तुम्ही सगळ्या माझ्या विरुद्ध दुष्ट कारस्थानात सामील अरे देवा अरे देवा जाऊ दे मी माझ्या दासीच्या माहेरी गेले होते तिथे भूक रोग दुःख आणि वेदना यामध्ये माझे दिवस एखाद्या कष्टकऱ्यासारखे गेले हे बघ माझ्या हाताना पडलेले हे घट्टे तिकडे माझ्या दासीनं एका बाळाला जन्म दिलाय अगदी तुझ्या फुलासारखा मी त्या बालकाला इथं घेऊन आलीये पाहायचंय तुला हे बघ हे बघ माझ्या जवळच बाळ नाही नाही हे माणसाचं मूल होऊ शकत नाही इतकं बिबतच भेसून अचेतन नाही 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 गावाला काय झालंय कुणाच ठाऊक कुणीच दिसत नाही सर्व भिंती मागे बंदीवान नेसतय सुनसान कारागिरांची हत्यार साधनं सुद्धा गंजून गेलेली शेतकरी आजारी उपाशी अरे या घरामध्ये माणसं राहतात की पुतळे आदितीचा सत्कार करावा माई माई का ओरडते ही भिकारीण जरा आराम देखील करू देत नाही पोट भरपूर भरलेला असेल म्हणून सुचतोय आराम आणि विश्रांती तुला त्याच्याशी काय घेणं देणं माझ पोट रिकाम आहे रिकाम पोट चैता नसत माई हे घे नाण जाणी यानं पोट भरेल का माई हो अर्थातच मला मला चपाती हवी आहे अन्न हा बाई अन्न आज अन्न शिल्लक नाही बाई दुसऱ्या कुठल्या तरी घरी जाऊन माग बर नाहीतर बाजारातून घे विकत काहीतरी हे घे अजून एक नाणं घे आणि जा बाई गावामध्ये कुणाकडे अन्न असतं तर मागून घे या नाण्याचं निर्जीव कशाला वाव या मोठमोठ्या श्रीमंती वाड्यात राहणारी माणसं मूर्ख आहेत त्यांना वाटत पैशांना सगळं काही मिळतं पण मला माझ्या पतीचा जीव खरेदी करायचा आहे तेल कोणी तेल गिधाडे कोल्ह्यांनी त्याला खाऊन टाकलं कुरुक्षेत्राच्या मैदानावर हातातल्या कड्यावरून ओळख पटली त्याची त्याला युद्धात उतरेची काय गरज होती म्हणायचा की युद्धात पैसे मिळवणं सोपं असत <laughs> पाहिलं ते गाठवड ही ही संपत्ती दडलेली होती त्याच्या मूर्ख विचारांच्या मागे ही संपत्ती यात मृतराजांचे मुकुट आहे मी एक प्रयोग केला या मुकुटांना जमिनीत पेरून पखाली भरभरून पाणी शिंपडलं की त्याला कोंब फुटतील कोणत्या तरी मुकुटातून अन्न निर्माण होईल झाडं उगवली तर फळं मिळतील पण असं काहीही घडलं नाही तिथल्या तिथेच राहिले रक्तानं बरबटले खाडेर <laughs> मुकुट घ्या मुकुट मुकुट घ्या मुकुट आहे का कोणी गिराई छोटा मोठा मध्यम मुकुट अगदी स्वस्त फक्त भाकरीच्या बदल्यात मुकुट कोणाला फक्त शंखा महाराज शंखा ही कोण आहे आहे महाराज पती परत आला नाही त्याला मागत फिरतीये या खास राजप्रसादांपर्यंत ती आली तरी कशी ए बाई काय हवाय तुला भाकरी हवी आहे तू देतोस हे वेडे चल नीट आधाराने नी बोल माहितीये का कोण येते तसा दिसायला माणसासारखा दिसतोय नाहीये का शंखा हिला अगोदर हकलून दे नगराशाबाहेर हा तिच्या जवळ एवढं मोठं गाठोड आधी पाहून घे आधी पाहून घे त्या गाठोड्यात काय येते बघ गाठोड पाहणार बोला कोणत्या राज्याचा राजा व्हायचंय तुम्हाला लहान मोठ्या प्रत्येक मापाचा मुकुट आहे माझ्या जवळ बघा 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 बघू कुठून चोरलेस तू हे चोरले हो चोरले असतील कुणीतरी धडपडत माझ्यापाशी आलेत पण आम्हाला देऊन टाकते हे बघ हे बघ बाई तू याच रक्षण नाही करू शकणार देऊन टाका आम्हाला तुला काय तुझ्या नवऱ्याला घालायचे मुगुट आणि ते इकडे निर्दयानं सगळं काही लुटून घेऊन गेले छान <laughs> झालं आता तुला फक्त पोटासाठी जगावं लागेल तू सुद्धा क्रूर आहेस असेल कदाचित पण कुणाच्या तरी डोक्यावर मुकुट ठेवून राजा बनवण्याची शक्ती तुझ्यात आहे हा तुझा भ्रम दूर होणंही आवश्यक होत <laughs> चल माझ्या बरोबर चल मी तुला राणी बनवू शकत नाही पण आई बनवू शकेन अगं पोटभर भाकरी तरी मिळेल तुला आई माता झाल्यावर तुला घरट मिळेल अन्नाचीही व्यवस्था होईल हा पण या भिक्षे करता आधी भीक माग आरोळी दे माई भिक्षा द्या माई भिक्षा द्या माई माई।, माई।, माई हे घे हे विकृत पोर याला सांभाळ तुझच ते

हो 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 ठीक आहे उत्तरा देखील येई दोन चार दिवस गडबड गर्दी राहील पण मतंगी तु असुन कदी -कदी तु तू आमची दासी असून देखील कधी कधी अशा उपासयुक्त गोष्टी काम न करतेस तुला काहीतरी काम आहे का इथे अन्न वस्त्र भरपूर मिळत आहे अगं ज्या ठिकाणी तुझ्या समाजाचे लोक पोचू देखील शकत नाही तिथे तू उडबस करतेस वावरतेस माफी करा बायसाहेब अव पण माझं मन या गोष्टीचा स्वीकारच करत नाही आणि माझी इच्छा असून बी माझा मी लपवू शकत नाही आता बघा ना इतके दिवस म्या इथं होते पण म्या अभी इतकी भी कुशल नाही झाले की म्या नायिकेची भूमिका करू शकन नाही नाही अगं तू तर खूप हुशार आहेस आणि तुझा भोळा चेहरा इतका टवटवीत प्रभावी आहे की उत्तरादेवी येणार असल्या तरी नायिकेच्या भूमिकेत तुलाच पुढे करू नाही देवी मला ठाव हाय नायकांना किती सहन करावं लागतं ते आणि काय काय परिस्थितीला तांड द्यावं लागतं ते अव राजकन्या आंबेपासून ते उत्तरेपर्यंतची समधी उदाहरणं मला ठावं आहे ती सीतामई आणि उत्तरेबद्दल मी समज ठावं आहे मला असं तू तयार नाहीस तर ठीक आहे तू तु पाहिजे तर तुझ्या परिवारात जाऊ शकतेस मी तुला माझ्या सेवेतून तुल मुक्त केलंय पण म्या मुक्त होऊ शकत नाही आता का कारण माझ्या दादल्याला आणि माझ्या कुटुंबाला मी मुक्त व्हावं असं वाटतच नाही आणि मी तुला मुक्त करून टाकलं का नाही नाही मी पाया पडते तुमच्या बाईसाहेब पण असं करू नका तुम्ही अव मी इथून सुटल्यावर माझा दादल्या माझ्याकडे पाठ फिरवल तुमच्या आज्ञेप्रमाणे मी लवकर परतणार होते पण एका भाऊ क्षणी मी नगराचे हाल हवाल सांगता सांगता आपल्या रात्रीच्या शिकारीची गोष्ट मी माझ्या दादल्याला सांगितली दादल्यावरच्या विश्वासामुळंच माझ्याकडनं रहस्य फुटल व मी अपराधी आहे तुमची द्याल ती शिक्षा मी रात्रीच्या योजनेच गुपित कळल्यावर माझा दादला स्वार्थीपणानं म्हणाला कसा आता तू ही शिकारी तरबेद झाली आहेस वय ना मग त्यात काय बी वाईट नाही फक्त इतकंच कर जितकी शक्य होईल तितकी तुझ्या मालकिणीची संपत्ती लुटून आण म्हणाला आता माझी खात्री झाली आहे की तुझा नवरा लोभी आहेच आणि लंपटही मतंगी उठ उभी राहा माझ्या लक्षात आले हिला सत्ताधीश होण्याची फारच लालसा आहे मी देईन मला मान्य आहे तू माझ्यापेक्षाही जास्त तरुण आहेस धडधाकट आणि सुंदर सुद्धा पण पुरुष नेहमी अशक्य ते मिळवण्याची इच्छा करत असतो जास्त हुशारीची आवश्यकता नाही अतिशहाणपणामुळे काहीच समजू शकत नाही ऐक तुला आता निर्णय करायला हवा की आपल्या पुरुषाची तू वाटणी करू शकतेस की नाही बाकी सगळं माझ्यावर सोड अरे अनुराधा आश्लेषा तुम्ही आणि या पताका कशासाठी ओहो हो, इथे तर मतंगी देवी हजर आहे काय इतके दिवस लावले स्पर्तायला मिठी सुट्टा सुटत नव्हती की काय अगं अगं अग जरा आदरान आता मतंगी नायिका होणार आहे म्हटलं अगं हार जाती तिला हार गाला आम्हाला मान्य आहे तुझं नायिका होण ए बोलणं कमी करा ग आणि जरा काम जास्त चला जरा दालन सजवा बर जशी अज्ञा देवी सर्व देवींना अभिवादन प्रणाम माझ्या लायक काही काम आहे का अगोबाई ही मतंगी का ही तर चांगलीच आहे ग आणि अगदी चंद्रासारखी आहे म्हणून तर आम्ही तिला नायिका बनवण्याचा निर्णय घेतलाय अरे वा असं आहे की काय मग माझ्याकडे सोपवा तिला बघा तर खरं मी कशी कुशल नायिका बनवून टाकते ते हम्म देवी पुरवाताई आपली मान्यता आहे ना आमचा सामंजस्याचा करार झालाय मतंगी माझ्या सत्तास्थानाच्या बदल्यात तिचा नवरा मला देणार आहे अतिउत्तम हिचा पती आपल्या संयुक्त संघात सुरक्षित पोचला की पाच पांडव पाच पांडव मतंगी करता राखीव पाचाच्या बदल्यात एक या नियमाला आम्ही वचनबद्ध आहोत खरच आम्ही फार नशीबवान आहोत की आम्हाला आपल्यासारखं नेतृत्व मिळालं बघा मृदुंग आलाच पूर्वा देवी तुम्ही आता काय घोषणा केली काय करताय तुम्ही हे आमच्या घटनात्मक अधिकारानुसार आम्हाला उत्तरेच्या चरित्रापासून प्रेरणा घेऊन त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालायचंय देशाच्या उन्नतीचा हाच एक मार्ग आहे उत्तराजी उत्तराजी इकडे येत असताना उत्तरेच्या दलावर दस्यूंच्या लुटारू टोळीनं हल्ला केलाय पण उत्तराजी आहेत म्हणजे सुरक्षित आहेत ईश्वराच्या कृपेनं आसपासच्या शेतकऱ्यांनी त्यांची कशी कशी त्या केली पण या प्रसंगी शेकडो शेतकरी मारले गेले उत्तराजी कडक सुरक्षिततेत हस्तिनापूरला परत केले आणि आता या, या सजावटीची काही आवश्यकता राहिली मृदुंगा अहो सजावट हो राहू द्या ना अहो ती तर राहू द्याच पण उत्तराजी सुखरूप वाचल्या म्हणून आता आता उत्सव साजरा अतिथीसाठी मी अल्पोपहाराची वगैरेची व्यवस्था केली होती त्याचा उपभोग घ्या फळ पण विषारी अस्त्रांमुळे वृक्षांची प्रजनन शक्तीच नष्ट झालीय अहो रोग्यांना लिंबोण्या देखील मिळत नाहीत तुम्हाला फळं कुठे मिळाली तिथेच म्हणजे जिथून हस्तिनापुराच्या राजमहाला मिळतात ना तिथूनच ऐका हो ऐका गेल्या काही दिवसांच्या घटनांना दस्यूंच्या हल्ल्यांना शासनानं आव्हान म्हणून स्वीकारलं आहे प्रजेच्या सुरक्षिततेबद्दल चिंतित झालेल्या महाराज युधिष्ठिरांनी मध्यम पांडव महाशक्तिशाली भीमसेनांची नियुक्ती दस्यूंचा नायनाट करण्यासाठी केली आहे आपल्या नगरात संध्याकाळपर्यंत ते पोहोचतील सर्व प्रजेनं स्वागतासाठी सज्ज राहावं शंखा महाराज महाशक्तिशालींच्या मनोरंजनाची व्यवस्था झालेली आहे महाराज त्या चित्रेनं हात झटकून टाकले म्हणजे म्हणते या मंदीमध्ये तिचा व्यवसाय पार वर म्हणाली की हल्ली मोठ्या घरच्या स्त्रिया देखील अगदी सहजते ना गप्प जर का एक शब्द जरी बोलशील ना पुढे ठीक आहे माझ्या बरोबर चल बाकी विसरून जा चला मतंगी आजपासून तू विसरून जा की अश्वधर तुझा पती आहे काय समजतंय ना आता तू नायिका होण्याच्या मार्गावर आहेस चित्राने तुला पूर्वसूचना दिली आहे ना महाशक्तिवान भीमाचं आकर्षण होतच ना बोल की राजसुखाची आणि पुरुष सुखाची इच्छा नसेल तर अजून देखील नाही म्हणू शकतेस आजकाल मी फक्त महाशक्तिवानांचाच विचार करत असते त्यानं जर तुला हस्तिनापूर किंवा इतर कुठे घेऊन जाण्याचा विचार केला तर आपण जशी आज्ञा कराल तसंच मी वागन सुखी राहा आता तुझी जात बदललीय बघ वागणं व्यवहार नव्या जातीप्रमाणे व्हायला हवा या मृदुंग आणि शंख या या देवींचा परिचय करून घेण्याची आम्हाला उत्सुकता आहे आपण असं नसतं ही माझ्या नात्यातली आहे अरे ही तर यांची दासी मतंगी गप्प बसा शंख उद्याही माझ्याही पेक्षा जास्त आदरणीय सन्माननीय आणि महत्वाची होऊन जाईल अशी देवी देवी एक रहस्यमय शक्ती इथे वावरत असल्याची गुप्त माहिती मिळाली आहे इकडे बाल्ली कुळामध्ये दंगे धोपे वाढले आहेत अशांतता पसरते आर्य भीमसेनाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं ती व्यक्ती घातक होऊ शकते अरे बाबा तो पुरुष घातक नाहीये आणि गुड रहस्यमय देखील नाही माझ्या ताब्यात आहे निश्चिंत पण कोण आहे तो सेवक तुम्हाला यापेक्षा जास्त माहित असण्याचं कारण नाही भीमसेनाच्या सत्काराची व्यवस्था उत्तम व्हायला हवी अशी आमची इच्छा आहे तीच मुख्य काळजी आहे देवी अहो पण सहकार्यच करत नाहीये आमची मतंगी सुदृढ सुंदर आणि सुरुची संपन्न आहे तीच महाबली भीमसेनाचं स्वागत करी चला मी तुम्हाला समजावून देते चला चला म्या भीमसेनाचं स्वागत करणार म्या महामारी कसा असतील कोण झाले पराक्रमी वीर इतकी मोठी त्यांची ख्याती ते दालनात का मला त्यांच्या दालनात जावं लागेल चित्रे अगं मला काय बी समजत नाही बघ या चित्रेला मला समज समजवायला हवं चित्रे अग चित्रे या चित्रेला बोलवायला हवं बघा अरे कुडे हाय का तिकड म्या देवी मतंगी राजकीय वरिष्ठ स्त्री माझ्या प्रत्येक शब्दाला आज्ञेच महत्व आहे मी महाबली भीमाची भीम त्याचा तो उन्मादक स्पर्श मधिरासारखा मोहक त्याचा स्वर रोमांचित करून टाकणारे त्याचे ते कटाक्ष आणि त्याचा तो आवेग पण खर तर आतापर्यंत नगराच्या वेशीपर्यंत ते पोचायला हवे होते इतका का बर वेळ लागतोय ऐक आता दिवस लवकर बुडावा आणि लवकर रात्र व्हावी पण आता काय करू मी एक एक क्षण लांबतोय कसा हा महाबली येत आहेत पालखी आली महाबलींच स्वागत असो माझा प्रणाम स्वीकारावा हे काय पालखीच्या आतून काहीच उत्तर नाही दासी आपल्या सेवेत सादर प्रणाम करते आपली कृपा मिळवण्यासाठी ही दासी सगळं काही सोडून आलीये प्रभू सेविके पालखीचा पडदा बाजूला कर भाई, हे काय आतर कुणीच नाही मग काय आहे का, है का है या पालखीत <laughs> देवी यातून महाबली नाही फक्त त्यांची गदा आलीये तुझ्यासाठी <laughs> फक्त गदा आलीये तुझ्यासाठी <laughs> <laughs> सुगांताच्या अंधकारात महेश कटारे लिखित हिंदी नाटकाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकलात मराठी अनुवाद केला होता डॉक्टर दुर्गा दीक्षित यांनी यातील भूमिका आणि कलावंत मतंगी अरुणा भट मालविका मघा आणि आश्लेषा मानसी खाडिलकर चित्रा वर्षा घाटपांडे पूर्वा नेहा कुलकर्णी पांचाली उत्तरा जावडेकर आर्द्रा आणि गांधारी प्रतिभा दाते अनुराधा नीता वडके शंख अविनाश फाटक मृदुंग रवींद्र खरे